नमस्कार, मी रमा कटारनवरे, संस्कार चव मायेची अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण इडली सांबार आणि खोबऱ्याची चटणी रेसिपी बनवणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। आपण इडलीसाठी तांदूळ आणि डाळ एकत्र भिजत ठेवलेली आहे। हे बघा, बघू शकताय तुम्ही, हे बघा। आणि आता प्रमाण सांगते तुम्हाला, हा जे चार ग्लास तांदूळ घेतलेले आहे, हे बघा ग्लास बघू शकताय, हे चार ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि एक ग्लास सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। आणि हे पाच तास झालेले आहे, हे भिजत ठेवलेले आहे। हे तांदूळ आणि डाळ एकत्रच आम्ही भिजवून घेतलेली आहे। आणि बहुतेक लोक वेगवेगळं भिजत ठेवतात, पण आम्ही एकत्र भिजत ठेवलेले आहे। आणि आता तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। आणि मेथी दाणे एक चमचा घेतलेले आहे, तेही त्याच्यामध्ये टाकलेले आहे भिजायला। चला आता आपण या चमच्याने मिक्सरला लावून घेऊया, काढून घेऊया मिक्सरमध्ये। थोडं थोडं असं मिक्सरमध्ये घेऊन आपण बारीक करून घ्यायचं आहे। आणि जे आपण पाणी हे भिजवायला घातलं होतं ना, तेच पाणी आपण यूज करायचं आहे, तेच पाणी वापरायचं आहे दळताना। या प्रकारे आपण असं बारीक करून घ्यायचं आहे, अगदी बारीक पण नाही करायचं आहे। आणि आपण या दुसऱ्या भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे। हे बघा, बघू शकताय किती छानपैकी पांढरं शुभ्र असं बारीक झालेलं आहे वाटण, बघू शकताय। हे बॅटर बघा, हे बघा, हे बघा। या प्रकारे आपण हे इडलीचं बॅटर सगळं तयार करून घेतलेलं आहे। आणि हे आता मी अगदी झाकून ठेवणार आहे, कारण अशा ठिकाणी आपण झाकून ठेवायचं आहे की हे गरमामध्ये जर उष्णतेमध्ये जर ठेवलं, गरमीमध्ये जर जास्त ठेवलं तर जास्त फुगेल हे, म्हणून याला आपण गॅसच्या खालीच कुठेतरी ठेवून द्यायचं आहे। आणि मीठ घालायचं नाही आहे, लक्षात असू द्या। मीठ आपण जेव्हा आपण इडली बनवताना मीठ घालायचं आहे, किंवा आपण डोसे बनवतानाही मीठ घालायचं आहे, अगोदर मीठ घालायचं नाही आहे, ठीक आहे। वरती मी झाकण ठेवून घेते। हे पहा, झाकण ठेवून याला मी उष्णतेच्या ठिकाणी ठेवून देणार आहे। हे बघा, आता आपण रात्री 10 वाजता पीठ, आपलं इडलीचं पीठ बनवून आपण या भांड्यामध्ये ठेवलेलं होतं। आता आपण झाकण उघडून बघूया कसं झालं आहे ते। वाव, बघू शकताय तुम्ही केवढं फुगलेलं आहे, बघू शकताय, बघा कसं फुगून वर आलेलं आहे। हे पहा, रात्रभर या भांड्यामध्ये आपण ठेवलं होतं आणि हे पहा किती छानपैकी फुगलेलं आहे। आणि आपण आता याच्या छानपैकी मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवून घेऊया। हे पहा, हे पहा, आता आपण यामध्ये मीठ घालूया। पीठ बघा किती छान फुगलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। फिरवून घेऊया आपण आता, छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच बाजूनी फिरवायचं आहे, दोन्ही बाजूनी फिरवायचं नाही आहे, ही टीप लक्षात ठेवा, एकाच बाजूनी फिरवायचं आहे। हे पहा, हे इडली पात्र आहे आणि याला आपण असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही। हे पहा, असं थोडं थोडं आपण तेल लावून घ्यायचं आहे, कुठलंही तेल लावू शकता, आपण गोड तेल लावू शकता, तुम्ही राईचं तेल खात असाल तर राईचं तेलही लावू शकता। हे पहा, असं सर्व या भांड्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण इडली घालायची आहे। पहा, इडली पात्रामध्ये 3 ग्लास पाणी घातलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, हे बघा। आणि आता त्यामध्ये मी इडली भरून ठेवणार आहे, भरायला घेऊया। बघू शकताय तुम्ही, हे पहा, आपण आता भरूया, बघा हे सगळे भांडे आपण भरून घेऊया। पहा, आपले सगळे भांडे इडली पात्र पूर्ण झालेले आहेत। आता मी कुकरमध्ये ठेवते, आता एक एक भांडं आपण कुकरमध्ये ठेवायचं आहे। हे पहा, बघू शकताय तुम्ही, हे दुसरं, हे पहा, हे तिसरं,
व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हे चौथं हे पा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती आपण झाकण लावायचं आहे. लावून घ्यायचं आहे बरोबर. आणि आता आपल्याला 10 मिनिटाने मीडियम गॅसवरती तसंच ठेवायचं आहे. शिजू द्यायचे आहेत चांगल्या छानपैकी इडली आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इडली. हां चला तर आपली इडली रेडी झालेली आहे. आता कुकर उतरवून घेते. वा हे पहा मस्त बघू शकताय खूपच छान. हे पहा चला आता आपण काढून घेऊया इडली. इडली पात्रामधून इडली काढून घेऊया. बघा किती सहज निघते बघू शकताय तुम्ही. हे पहा बघा बघा आहे का भांड्याला काहीसुद्धा नाही आहे बघू शकताय तुम्ही. हे पहा हे पहा बघा किती सुंदर झालेलं आहे तिथलं. आता आपण सांबार बनवायला घेऊया. सांबारसाठी बघा हे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये अशी छानपैकी. आणि हा सांबार मसाला आहे आणि हा कांदा आहे. 2 कांदे होते ते मी असे उभे चिरून घेतलेले आहे. तेल आहे फोडणीसाठी आणि वांगी आहेत बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि हे भोपळा आहे लाल भोपळा म्हणतात. 2 छोटे टोमॅटो होते आणि हे शेवग्याच्या शेंगा आहेत आणि थोडीशी चिंच आहे. जास्त आंबट नको आहे म्हणून थोडीशी चिंच घेतलेली आहे. हा बघा हा सर्व सांबारसाठी हा सर्व मसाला आहे बघू शकताय तुम्ही. हे पहा हे सर्व साहित्य सांबार बनवण्यासाठी आहे. आणि आता फोडणी देते मी. बघा तुम्ही सांबार कशी बनवते ते. चला आता फोडणी देऊया. तेल घातलेलं आहे कढई गरम झालेली आहे. आपण राई घालत आहोत. राई चांगली छानपैकी तडतडली पाहिजे. आता त्यानंतर आपण राई तडतडली की कांदा घालणार आहोत. कांदा घालते घालत आहोत आपण. आलं लसूण पेस्ट घालत आहे 1/2 चमचा. टोमॅटो घालूया आपण. हळद घालूया. हिंग घालूया. तुरीची डाळ जरा पचायला कठीण असते ना म्हणून थोडासा हिंग घालायचा असतो. लाल तिखट घालूया 1 चमचा. आणखी 1/2 चमचा घालूया. तुम्हाला चवीनुसार जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकताय. आमचा मसाला तिखट नसतो म्हणून आम्ही 1 आणि 1/2 चमचा असे 1.5 चमचे घातलेले आहे. शेवग्याची शेंग घालूया. वांगी घातली आणि आता लाल भोपळाही घातलेला आहे. आणि आता छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. किती छान वाटत आहे बघा. आत्ताच किती छान दिसते आहे. आपण सांबार मसाला घालतो आहे तर 6 छोटे चमचे आहेत म्हणून 3 चमचे घालणार आहोत. बघू शकताय तुम्ही. ठीक आहे तर आपण फिरवून घेऊया. त्यानंतर थोडंसं पाणी घालूया हे शिजण्यासाठी. ही भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे पहा. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया. हे पहा चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे पहा उकळी आलेली आहे छानपैकी. आपल्याला मंद आचेवरती 5 मिनिटे तरी ठेवायचं आहे. आणि आता मी झाकण ठेवून देते.
आणि 5 मिनिटांनंतर आपण डाळ ओतूया त्यामध्ये. तुरीची डाळ जी भिजवलेली आहे, शिजवलेली आहे. चला आता आपली भाजी शिजली का बघूया. हा वा, काय सुंदर भाजी झालेली आहे. आता त्यामध्ये मी तुरीची डाळ शिजवलेली आहे ना, ती ओतत आहे. हे पहा, छान सुंदरच मस्त. हे पहा, आपलं सांबार छानपैकी रेडी झालेलं आहे. आता फक्त त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही. हे बघा, आपलं सांबार किती सुंदर झालेलं आहे. आणि थोडंसं पाणी घालते. हे पहा, आणि सांबार कसं पातळच असायला हवं. आता आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालूया. हे पहा, आणि आता उकळी येऊ देऊया. थोडंसं असं फिरवून घेऊ. मस्त, खूपच छान. बघा, खूप टेस्टी झालेली आहे आपला सांबार, बघू शकताय. आता उकळी आली की कोथिंबीर घालते, मग आपला सांबार रेडी. हां, आता सांबारला बघा छानपैकी उकळी आलेली आहे. आणि आता मी शेवटी कोथिंबीर घालत आहे. सांबार आपलं बघा किती छान दिसत आहे, रेडी झालेलं आहे आपलं सांबार. हे पहा, मस्त. आपण ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी बनवूया. हे पहा, अख्खा नारळ होता तो मी तोडून घेतलेला आहे. हे बघा, तो मी तोडून घेतलेला आहे आणि त्याचे मी हे असे पीस बनवणार आहे. तर आपण आता खोबऱ्याची चटणी सुरुवात करूया बनवायला. हे बघा, हे असे पीस बनवून घेतलेले आहे. आणि आता आपण यांना मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, खोबऱ्याच्या चटणीसाठी आपल्याला वाटण घ्यायचं आहे. 2-4 आपल्या हिरव्या मिरच्या आहेत, आलं आहे थोडंसं, 4-5 पाकळ्या लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि हे दाणे आहेत. फिकी डाळ भेटलेली नाही आहे, फिक्या डाळ्या असतात म्हणून आम्ही हे चणे घेतलेले आहेत. आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया. छानपैकी आपली खोबऱ्याची चटणी बारीक वाटून झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. हे बघा, फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घालूया. बघू शकताय तुम्ही, थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आपण थोडीशी राई घालायची आहे. आणि राई तडतडल्यानंतर आपण खोबरं घालायचं आहे, खोबऱ्याची चटणी घालायची आहे. राई तडतडायला लागलेली आहे, आपण त्यामध्ये आता कढीपत्ता घालूया. आपण ही चटणी ओतून द्यायची आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली चटणी, खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे. हे पहा, बघू शकताय किती सुंदर आणि किती छान खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे आपली. हे पहा, आपली इडली कशी पांढरी शुभ्र अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे. आपला सांबारही बघा किती सुंदर झालेला आहे, खोबऱ्याची चटणीही. आणि तुम्ही देखील अशी रेसिपी बनवा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.